नमस्कार, आदित्य मुसके, महानगर मंत्री अभाविप सोलापूर। आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोलापूरच्या वतीने अमृत महोत्सवी वर्षाची सांगता आम्ही 1075 फूट तिरंगा पदयात्रेने आम्ही केलेली आहे। सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदा विद्यार्थी परिषदेद्वारे 1075 फूट तिरंगा पदयात्रा आम्ही काढलेली आहे। हे आपल्याला बघत आहात की 1075 फूट तिरंगा पदयात्रेमध्ये जवळजवळ 1000 विद्यार्थ्यांनी या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। या सोलापूरकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या तिरंगा पदयात्रेला भेटलेला आहे। या न भूतो न भविष्यती अशी पदयात्रा या सोलापूर शहरात या ठिकाणी निघालेली आहे। मी सोलापूर शहरातील सर्व सोलापूरकरांना एक धन्यवाद देतो की एक मोठ्या संख्येने मोठ्या उत्साहात या तुम्ही पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहात। या विद्यार्थी परिषदेच्या पदयात्रेमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजवण्याचं काम आम्ही या पदयात्रेच्या मार्फत आम्ही केलेलं आहे। कन्ना चौक बुर्ला महाविद्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणापर्यंत ही पदयात्रा निघालेली आहे। जवळजवळ 1000 विद्यार्थ्यांनी या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। 1000 विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। नमस्कार, अंकिता पवार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राष्ट्रीय मंत्री। आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोलापूर महानगराच्या वतीनं सोलापूर शहरामध्ये 1175 फूटची तिरंगा पदयात्रा काढली। आपला सर्वांना माहिती आहे, आपण मागच्या वर्षीच देशाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा केलेला आहे। याचा औचित्य साधूनच 15 ऑगस्टच्या निमित्तानं संपूर्ण देशभरामध्ये आपण या विद्यार्थ्यांमध्ये एक देशभक्ती राष्ट्रभक्ती जागृत व्हावी म्हणून शहरांमध्ये तिरंगा पदयात्रेचं आयोजन केलं होतं। याचाच औचित्य साधून आपण आज आपल्या सोलापूर शहरामध्ये भव्य दिव्य अशा तिरंगा पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये श्राविक आणि महिला महाविद्यालयाचा देखील सहभाग चांगल्या प्रकारे नोंदवलेला आहे। आज आपल्या सर्वांना माहिती आहे, भारताचं सर्वोच्च पद असं राष्ट्रपती महिला द्रौपदी मुर्मू आज पद भूषवित आहेत। आणि आम्हाला आज आनंदही सांगायला वाटतोय की आज संपूर्ण जी तिरंगा पदयात्रा काढलेली आहे ती सर्व महिला आणि विद्यार्थिनींच्या माध्यमातूनच काढलेली आहे। त्यामुळे या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आज संपूर्ण शहरामध्ये या भव्य दिव्य अशा तिरंगा पदयात्रेचं आयोजन केलेलं होतं।